बुलढाणा शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण विभागात अधिव्याख्याता या पदावर राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत असलेले धम्मरत्न वायवड यांची नुकतीच यवतमाळ येथे बदली झाली आहे। मात्र गेल्या 4 महिन्यांपासून त्यांचे पगार झाले नसल्याने त्यांना अतिप्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पर्यायाने या अधिकाऱ्याने बुलढाणा जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे राज्याचे महामहिम राज्यपाल व राज्याचे मुख्यमंत्री यांना एक निवेदन दिले आहे। त्यामध्ये आपल्याला कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे। ही अतिशय धक्कादायक बाब असून शासनाने एका उच्च अधिकाऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे प्राधान्याने लक्ष देऊन त्याची समस्या सोडवण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। नमस्कार, मी धम्मरत्न वायवड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ, या ठिकाणी मी अधिव्याख्याता वर्ग 2 या पदावर कार्यरत आहे। तत्पूर्वी 2017 ते 2023 या कालावधीमध्ये मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा या ठिकाणी अधिव्याख्याता वर्ग 2 या पदावर कार्यरत होतो। मी काल बुलढाणा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांना माझ्या कुटुंबासहित सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी देण्याबाबतचं एक निवेदन दिलं आहे। हे निवेदन मी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या दोघांना पाठवलेलं आहे आणि याच्या प्रति शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, आमच्या विभागाचे शिक्षण आयुक्त, SIIT पुण्याचे संचालक यांना पण प्रति पाठवलेल्या आहेत। हा निर्णय मी का घेतला, याचं कारण म्हणजे कोरोनापासून 2020 पासून आमचे पगार, माझे पगार आणि माझ्यासारख्या राज्यातील 33 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये काम करणारे वर्ग 1, वर्ग 2, सुपर क्लास 1 आणि वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचे अनियमित पगार होत आहेत। ही अनियमितता कधीकधी 3-3, 4-4 महिन्याची आहे आणि यामुळे मी हा निर्णय घेतला आहे। मार्च 2023 पासून माझे या ठिकाणी पगार झालेले नाहीत आणि पगार नसल्यामुळं मला प्रचंड मोठ्या आर्थिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। मी 2017 MPSC अपॉइंटेड गॅझेटेड ऑफिसर आहे। MPSC अपॉइंटेड गॅझेटेड ऑफिसर असूनसुद्धा राज्य सरकारच्या काही धोरणामुळे आमचे पगार या ठिकाणी होत नाहीत। याला जबाबदार राज्य सरकारच्या वतीनं किंवा आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं केंद्रानं अनुदान दिलं नाही म्हणून आम्ही तुमचे पगार करू शकत नाही, अशा प्रकारची उत्तरे देत आहेत। परंतु माझं या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, त्याचबरोबर इतर सर्व यंत्रणा की ज्यांच्या अंडर आम्ही काम करतो, या सर्वांना एक अशी विनंती आहे की केंद्राच्या माध्यमातून जेव्हा केव्हा निधी येईल तेव्हा येऊ द्या, परंतु आम्ही राज्य सरकारचे कर्मचारी असल्यामुळं आम्हाला आमचा पगार दर महिन्याला मिळाला पाहिजे। हा पगार देत असताना तुम्ही आमच्या कामाचं, आमच्या कार्याचं मूल्यमापन सुद्धा करावं। आम्ही किती काम करतो, मी किती काम केलं आहे मागच्या 6 वर्षामध्ये, मग मी काम केलेलं आहे म्हणूनच मी हे पाऊल उचललेलं आहे आणि हे पाऊल उचलताना मी एका आठवड्याचा कालावधी, एका आठवड्यामध्ये माझ्या वेतनावर 100% खात्रीशील निर्णय सरकारने घ्यावा, अशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे। मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सरकारना हेही सांगू इच्छितो की जर पुढच्या 8 दिवसात माझ्या वेतनावर 100% योग्य तो निर्णय मिळण्यापेक्षा आमच्या वेतनाची 100% समस्या जर शासनाने सोडवली नाही तर मी माझं कुटुंब, ज्यामध्ये माझी आई, माझी मुलगी जी 10 वर्षाची आहे, माझी मिसेस, माझी पत्नी, या सर्वांना घेऊन मी ज्या ठिकाणी असेल, मग ते यवतमाळ असो किंवा बुलढाणा असो, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन आत्महत्येचा 100% प्रयत्न करेल आणि ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला, जे राज्य फुलेशाह आंबेडकरांचं तथा शिवाजी महाराजांच्या विचारांचं चालणारं राज्य आहे, त्या राज्याला निश्चितच शोभनीय असणार नाही, असं या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो। गेल्या 3-4 महिन्यापासून तुमचे पगार झालेले नाही आहेत तुमच्या पतीचे आणि त्याच्यामुळे काय नेमकी अडचणी येत आहेत? तुम्ही कुटुंबासह आता आत्महत्या करण्याची परवानगी शासनाकडे मागितली, काय अडचणी येत आहेत? 3-4 महिने झाले पगारच नाही, त्यामुळे आमचे ऋण भाडे थकले, माझ्या मुलीची फी भरायची राहिली, तिचा एक पहिला हप्ता होता हा तो भरला नाही, आम्ही शाळेवाल्यांना कन्व्हिन्स केलं, मग त्यांनी ते 2 महिन्याची मदत दिली आम्हाला आणि बँकेचे हप्ते वगैरे आमचे राहिले, बँकेवाले लोक येऊन गेले, मी एकटीच घरी होते आणि आम्हाला सगळे म्हणतात की एवढे मोठे अधिकारी आहे, तुमच्याकडे पैसेच नाही, मग काय फायदा आहे तुमचा, असं चालू आहे आमचं, आमचे नातेवाईक वगैरे सगळे जण बोलतात।